Bundy. विनय गटाने आणि एकदम माझे सहकारी सुनील मुगे आणि एकदम माझे सर्व सहकारी बीजेपीचे सर्व पदाधिकारी फार विद्वान प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त फिरण्याचा मी प्रयत्न करतो आणि फिरत असताना जनतेला जो साथ मिळते नाही म्हणते तरी सातवी टर्म मी केली अनुभव चांगला आहे परंतु फिरत असताना जो सात टर्मला मला जो प्रतिसाद मिळाला त्यापेक्षा तुफान प्रतिसाद या माझ्या मतदारसंघामध्ये जिथे जावं तिथे माणसं शुभेच्छा देत आहेत कोणत्या समाजाची आहे हे मी कधी बघत नाही परंतु सर्व समाज एकत्र राहून पाठीशी उभा राहिला त्यांचा एक किस्सा सांगतो कसा की आजपर्यंत कधीच झालं नाही की संपूर्ण माझा सहकार नगरचा ख्रिश्चन समाज हा एकत्र येऊन त्यांचं प्रार्थना करायच्या जागी आणि प्रार्थना केली दुःशाही समोर आणि तातडीनिशी गोवणकर साहेब ह्या विभागातून निवडून यावे हा एक इतिहास झाला ख्रिश्चन समाजाने प्रार्थना केली मला त्या लोकांनी आमंत्रण दिलं किंवा काहीतरी त्यांची कामं असतील ह्या निमित्ताने मला आमंत्रण दिलं परंतु त्यांनी जेव्हा सांगितलं त्यांच्या मतातून जेव्हा ते शब्द निघाले कोणत्या दुसरा काही कार्यक्रम नाही तुम्ही चांगला मत निवडून यावं यासाठी सहकार नगरच्या ख्रिश्चन समाजाने प्रार्थना तुमच्यासाठी ठेवली आहे त्यानंतर एक वेगळं समाधान वाटलं की एवढे वर्ष आपण विभागामध्ये काम करतोय आणि काम करत असताना कधी कोणतं काम नाही असं माझ्या मुखातून कधी आलं नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा कधी मुखातून येणार नाही आणि अशा पद्धतीने हे वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये पाहिल्यानंतर मुंबईमध्ये जे आमदार आहेत शिवसेना त्यामध्ये एक नंबरचं वोटिंग ह्या नायगाव मतदारसंघातून होईल असं माझा आत्मविश्वास आहे मुस्लिम समाज सुद्धा त्यात ताकदीने उभा राहिला बाबासाहेबांची अनुयायी त्या ताकदीने उभे राहिले कारण भीमज्योतीचं काम ते अत्यंत उत्तम काम आणि त्यांना जे पाहिजे होतं त्यांची जी इच्छा होती ते काम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं पोलीस हाऊसिंगचे प्रश्न आहेत दिवणी कामगारांचा प्रश्न आहे उद्याच्या सदाकांत भवन मैदानावरती देवेंद्र फडणवीस साहेबांची मी मिटिंग मागितली आहे आणि ह्या मिटिंगमध्ये प्रसादांच्या मुखात्व वाक्य आहे काहीतरी साहेब त्या बाबतीत करून जातील माझ्या मुखातला शब्द नाही कारण मी उमेदवार आहे आणि अशा पद्धतीने भविष्याचं हे नायगावचं राजकारण हे बीजेपीमय होऊन जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही युतीचा उमेदवार आहे उद्धवजी सुद्धा ह्या उमेदवाराच्या पाठी भक्कमपणे उभे राहतील असं आजच्या पासून सांग रामदासजींचा त्या दिवशी फोन होता त्यांची शुभेच्छा मला मिळाली आणि अशा पद्धतीने भविष्यामध्ये या विभागाचं राजकारण आहे हे संपूर्ण पक्षाच्या बाजूने उभं राहील आणि सगळं ताकदीनिशी पक्षाचे सर्व कार्यकर्ते ताकदीनिशी उतरले आहेत आणि ताकदीनिशी ह्या मतदारसंघात काम करत आहेत एवढा आजच्या पासून सांगेल आजच्या ह्या कार्यक्रमाच्या कचेरीच्या ओपनिंगच्या निमित्ताने मी सर्वांना अंतकरणापासून मनापासून मी शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र.